बस यस, एवरीथिंग हैज ब्यूटी बट नॉट एवरी वन सीज इट. एवरीथिंग हैज ब्यूटी बट नॉट एवरी वन सीज इट. प्रत्येक वस्तु सौंदर्य आहे पण प्रत्येक जण ते पाहू शकत नाही. एक साधं विधान किंवा एक विचार सुद्धा चिंतनाला पर्याप्त ठरतो. चिंतन प्रक्रियेला फार मोठमोठे ग्रंथच पाहिजे, नॉट नेसेसरी. एक शब्द सुद्धा चिंतनाला पुरेसा ठरतो. फॉर एक्झाम्पल तुर्या, मगाशी आपण ऐकला तुर्याचा अर्थ काय, तुर्याचा उद्देश काय. फॉर एक्झाम्पल एव्हरीथिंग हॅज ब्युटी बट नॉट एव्हरी वन सीज इट. सौंदर्य त्या वस्तूमध्ये किंवा त्या विचारांमध्ये, त्या वास्तूत म्हणा किंवा अजून कुठल्या कुठल्या अनुषंगाने तुम्ही त्या वस्तूकडे किंवा त्या व्यक्तीकडे किंवा त्या घटकाकडे बघता यावर तुमची सौंदर्य दृष्टी अवलंबून आहे. वस्तू सौंदर्य आहे की पाहणाऱ्याच्या दृष्टीत सौंदर्य आहे हा एक अतिशय महत्वाचा आणि मूलगामी विचार आहे की ज्यावर अनेक तत्वचिंतकांनी, भारतीय आणि पाश्चात्य सगळ्यांनी भरपूर चिंतन केलेलं आहे. आजच्या स्वरूपाचं व्याख्यानच मुळात अकॅडमिक स्वरूपाचं यासाठी मी डिझाईन केलेलं आहे, कारण विद्यार्थी असताना जेव्हा आपण या विषयांचा अभ्यास करतो, जे सजेस्टेड पुस्तकं आपण चाळतो, त्या पुस्तकांचं सुद्धा अध्ययन करताना आपण कुठे कुठे थबकतो, थांबतो, कारण आपली आपला मेंदू पुढे चालत नाही, ब्लॉक होतो आपण कधी. उदाहरणार्थ राभा पाटणकरांचा सौंदर्य मीमांसा ग्रंथ किंवा बर्वेलचे कोलते बर्वेलचं पुस्तक तुम्ही घ्या, कोरा कॅनव्हस. 15 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही वाचलं तेव्हा साधारण 2 पॅरेग्राफ वाचल्यानंतर थांबत असे, कारण हँग व्हायचं थोडस की काय म्हणायचं आहे नेमकं एक्झॅक्टली. त्यांच्या भाषेमध्ये क्लिष्टता नाही आहे, तर जी प्रोसेस आहे, वैचारिक प्रक्रिया आहे, ती इतकी जटिल आहे की ती शब्दात सोपी पद्धतीने मांडणं हे खरं तर एक आवाहन आहे आणि त्याच्यापेक्षा आव्हान आहे मोठं, की ऍबस्ट्रॅक्ट थॉट की जो काही काळानंतर मूर्त होणार आहे. ललित कलींची माध्यम आणि साधनं वेगळी, एखाद्या नर्तकाला नृत्यरचनेसाठी एखादी संकल्पना स्फुरली तर त्या नृत्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी त्याला जो एक मधला विशिष्ट अवधी द्यावा लागतो, जे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि त्यानंतर मग ते मूर्त स्वरूपात ती नृत्यरचना म्हणा किंवा ते चित्र म्हणा किंवा काव्य हे पुढ्यात येतं. त्यातलं जे मुख्य सौंदर्य तत्व असतं, जी कॉन्सेप्ट आहे, ते सौंदर्य तत्व त्या कलावंताला भुरळ घालतं आणि ते त्याला बाध्य करतं त्या कॉन्सेप्टला मूर्त रूप देण्यासाठी. हा महत्वाचा थॉट आहे. म्हणून एव्हरीथिंग हॅज ब्युटी बट नॉट एव्हरी वन सीज इट. सर्वसामान्य माणसांमध्ये आणि आपल्या कलावंतांच्या जातकुळीमध्ये जो मूलभूत फरक आहे तो हा आहे की कुठे अपुली फुले लटकली, कुठे किती अपुली फुले उमलली, कुठे लटकली चिंता नचही वेलीला, सौंदर्यतेची ही लीला, सुंदरतेची ही लीला. केशवसुतांनी म्हटलेलं आहे की स्कॅटर्ड क्रीपर आहे ती आणि फार सुंदर फुलं आहेत पण अस्ताव्यस्त तिकडे तिकडे लटकलेल्या आहेत. त्या अस्ताव्यस्तपणामध्ये सुद्धा एक सौंदर्य आहे. हे सौंदर्य ज्यांच्या दृष्टीला जाणवतं त्या व्यक्ती खरंच महनीय आहेत आणि ही सौंदर्य दृष्टी प्रत्येकाला प्राप्त आहे. फक्त होतं काय की जशी त्या मारुतीचं मूळ शिल्प असतं आणि त्याच्यावर अनेक वर्ष सेंदूर चढून चढून सेंदुराचे अनेक पुटं त्या मूर्तीवर आलेली असतात आणि त्याचं मूळ मूळ घालवलेलं असतं त्या शिल्पाचं आणि अनेक सौंदर्याची पुटं चढत चढत त्याला एक वेगळाच आकार प्राप्त झाला असतो. पण जेव्हा ती सेंदुराची पुटं तुम्ही ती विलग करता, ते थर जेव्हा वेगळे करता, तेव्हा आतमध्ये त्या बजरंगबलीची म्हणा किंवा त्या देवतेची सुंदर मूर्ती आतमध्ये असते. ऑलरेडी आपल्याला तसं झालेलं असतं की अनेक दैनंदिन जीवनामध्ये अनेक ज्या विचार प्रक्रिया सुरू असतात त्यांनी संवेदनशील मनावर इतकी पुढं चढलेली असतात की सौंदर्यदृष्टीच आपली कधी कधी हरवून बसल्यासारखं होतं आपल्याला. म्हणून म्हटलेलं की एव्हरीथिंग हॅज ब्युटी बट नॉट एव्हरी वन सीज इट. जो
त्या वस्तूतील सौंदर्य बघू शकतो त्याच्यासारखा भाग्यवान माणूस नाही. म्हणून मानवाला त्या मानवामध्ये सुद्धा सर्वसामान्य त्या मानवांपेक्षा आपण कलावंत विशेष यासाठी ठरतो कारण त्याला आपल्याला ती विशेष प्रकारची बुद्धी दिलेली आहे. तो आस्वाद साखण्याची वृत्ती आपल्याला अभिरुची, फार सुंदर शब्द आहे टेस्ट. टेस्ट म्हणजे आपल्या खाण्यातली जी चव आहे त्यालाही हा वापरता येईल शब्द. पण विशेषत्वे जे आपण कलेविषयी बोलतो अभिरुची, फार सुंदर पुस्तक एक मराठी कलाभिरुची म्हणून आपल्या मराठी साहित्यामध्ये आहे. डॉक्टर विभा देशपांडेंनी त्याचं संपादन केलेलं आहे मराठी कलाभिरुची. त्या सगळ्याच ललित कलांमधील अभिरुची जी आहे त्याबद्दल सुंदर चर्चा केलेली आहे. अनेक व्याख्यानांचं सगळं ते संकलन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीच्या पुस्तकांचं वाचन व्यासंग ही आपली सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत करायला मदत करते. कुठलेही एक पुस्तक किंवा एक कला प्रकार आपल्याला समृद्ध करत नाही तर सगळ्या ललित कलांचा व्यासंग त्यांची आराधना हे आपलं कलावंत म्हणून जेव्हा आपण व्यक्तिमत्व विकसित करायला लागतो त्यावेळेस खूप पूरक ठरतं. नेक्स्ट, सगळ्याच लास्ट स्लाइड घ्या, सगळ्यात लास्ट शेवटी. यस यस यस, त्याच्या अगोदर नाही, मागे भरपूर अगोदर, मागे मागे, अजून अजून, हा याच्यानंतरचे, हा यस, हॅलो हॅलो. लव ऑफ ब्युटी इज टेस्ट अँड द क्रिएशन ऑफ ब्युटी इज आर्ट. फार सुंदर विचार. लव ऑफ ब्युटी, सुंदरतेप्रती असलेलं, सुंदरतेवर तुमचं असलेलं प्रेम अँड द क्रिएशन ऑफ ब्युटी, त्या सौंदर्याची निर्मिती करणं ही खरं कला आहे. कलेच्या अनेक व्याख्यात अनेकांनी अनेक पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. पण कला क्षेत्रात येऊन सुद्धा 15-15, 20-20, 25-25, 30-30 वर्ष घालवल्यानंतर सुद्धा कलेची व्याख्या जर एखाद्या कलावंताला किंवा तथाकथित विचारताना बोलताना तुम्ही विचाराल तेव्हा ते असमर्थ ठरतात एक्सप्लेन करायला. काही अपवाद आहेत, पण सांगण्याचा उद्देश हा, विचार तुमच्या पुढे मांडण्याचा उद्देश हा की कलेच्या तथाकथित व्याख्या अनेक विद्वानांनी विचारवंतांनी केलेल्या आहेत. पण आपलं चिंतन काय, आपली व्यक्तिगत व्याख्या काय आहे कलेची, ज्या क्षेत्रात आपण करिअर करू इच्छितो त्या क्षेत्रातलीही सगळ्यात हा मुख्य मुख्य भाग आहे कला, कलेची व्याख्या. आणि एस्थेटिक इज अ ब्रांच ऑफ फिलॉसॉफी दॅट डील्स विथ द नेचर ऑफ आर्ट, ब्युटी अँड टेस्ट, विथ द क्रिएशन ऑफ ॲप्रिसिएशन ऑफ ब्युटी, with theories and conceptions of beauty or art, and with tests for and approaches to what is pleasing to the senses and especially sight. Panchendriyachi slide me anle, it may seems very childish, but asu de Jnanendriya slides ki uttam uttam apan aikto bakhto. ज्ञानेंद्रियाने या सगळ्याच्या जगात जगा जगाचा अनुभव घेतो, त्या दृष्टी, जिव्हा, कर्णेंद्रिय, स्पर्श आणि घ्राणेंद्रिय या संवेदना आपल्याला, या ज्ञान संवेदना आहेत, यातून आपण त्या सौंदर्य तत्वाचा आस्वाद घेत असतो. एखादं जेव्हा गाणं आपण ऐकतो, अर्थात इयत्ता पहिलीतलं दुसरीतलं मूळ सुद्धा उतरते की कानाला ते बरं वाटतं, इट साऊंड्स गुड. जेव्हा आपण एखादं गाणं ऐकतो, पाश्चात्य असो तो भारतीय असो, थंड एखादा वारा ब्रीज त्वचेला सुखावं ठरते. उत्तम उत्तम पदार्थांची चव आपण रसनेंद्रियाद्वारे अनुभवतो आणि उत्तम उत्तम कलाकृती किंवा जे काही निसर्ग चराचर सृष्टी आपण बघतो ती डोळ्यांद्वारे बघतो. हे ज्ञानेंद्रिय फार महत्वाचे सौंदर्य आस्वादामध्ये. या ज्ञानेंद्रियाला अनुलक्षून सौंदर्यास्वादाची चर्चा अपेक्षित आहे दृश्य कलेच्या अभ्यासक्रमामध्ये. माझा अट्टहास नाही, माझी कळकळीची विनंती आहे, जो अभ्यासक्रम या विषयासाठी डिझाईन केला गेलेला आहे त्यावर पुनर्विचार व्हावा. 50% 100% 50% कॉन्सेप्ट
या व्हिज्युअल आर्टला लागू होतात सध्याचा जो अभ्यासक्रम आहे, पण त्यामध्ये अजून भर पडायला पाहिजे, फार आवश्यक आहे, तर सौंदर्यशास्त्राच्या अध्ययनाला आणि अध्यापनाला पूर्णता येईल. हा माझा एक 17-18 वर्ष अध्यापनानंतर माझा व्यक्तिगत अनुभव आहे की जो या व्यासपीठावर मी तुमच्या समक्ष मांडतो आहे. नेक्स्ट, गेट आउट ऑफ युअर हेड अँड गेट इन टू युअर हार्ट, थिंक लेस अँड फील मोर. फार सुंदर विचार आहे. बौद्धिक प्रगल्भता मी म्हणतोय आणि त्यासाठी वाचनाची गरज आहे, इंटरॅक्शन हवं आहे आर्टिस्ट लोकांसोबत, अनेक कला शिबिर अटेंड करा, इंटरॅक्ट व्हा, ठीक आहे, बट मोस्ट ऑफ द टाइम यू शुड कीप युअर ब्रेन असाइड अँड यू शुड फील बाय युअर हार्ट. एखादा विषय त्या चित्रकाराला कसा दिसतो हे जेवढं महत्वाचं आहे, त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं त्याला जो दिसलेला विषय, जो भावलेला विषय, तो कसा तो डिपिक्ट करतो, कसा पोर्ट्रेट करतो, तो महत्वाचा आहे. म्हणून इथे कलेची गणित बदलतात. गणितासारखं 2 आणि 2 4 होत नाही, ते 2 आणि 2 5, 2 आणि 2 6, 2 आणि 2 2 असेही उत्तर, म्हणजे समीकरण आहे पण उत्तर वेगवेगळी. म्हणून कला महाविद्यालयातील प्राध्यापकांवर एक फार मोठी जबाबदारी, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, की या विषयाचं अध्यापन अतिशय धीर गंभीर संवेदनशीलतेने ऑब्व्हियसली होतच, पण ते जास्त प्रामाणिकपणे होणं गरजेचं आहे. कारण इंटर पेंटिंगला तो विद्यार्थी हे जस्ट एंटरिंग इन टू द फील्ड, सो अनुभवातले हे बोल आहेत, त्यावेळेस काही कॉन्सेप्ट कळत नसतं, कोण भरतमुनी, कोण रससूत्र काय. समटाईम आय फील द ग्रॅमर बिकम इट्सेल्फ अ बॅरियर. एखाद्या कलेचं व्याकरण शिकणं हे सुद्धा बऱ्याचदा अडचण ठरतं. जसं आता मला माहिती आहे रससूत्र काय आणि रस निष्पत्ती काय, सो आय एम अवेअर व्हॉट इज हॅपनिंग इन फ्रंट ऑफ मी. तो विलन येतोय, त्या हिरोला मारतोय आणि मग तो तिकडे त्याला इजा होते म्हणून मला रडतोय आणि हे बघा मला रसाची उत्पत्ती होते, आणि म्हणून सो आय एम अवेअर की या भावना, विभाव, विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव, ह्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मी अवेअर झालो आहे माझ्या रस निष्पत्ती प्रक्रियेबद्दल. आय एम लिटल कॉशियस. म्हणून कधी कधी असं वाटतं की कलेचं व्याकरण हे शिकावं की नको, म्हणून बोलते अलीकडे सगळीकडे सांगत म्हणल्या की कला महाविद्यालयात नको, कला महाविद्यालय नको. त्याच्यातला पॉझिटिव्ह थॉट, आपण कुठल्याही एखाद्या व्यक्तीचं वक्तव्य, त्याला दोन आस्पेक्ट असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, पण त्यातला एक सुवर्णमध्ये सुद्धा आपल्याला साधता येतो की त्यांना कदाचित असं म्हणायचं असेल की कलेची 12 कडी गिरल्यानंतर, जसं एका समेवर आपण येतो आवर्तन पूर्ण झाल्यानंतर, तसेही कला क्षेत्रातली पूर्ण प्रक्रिया आपली झाल्यानंतर परत आपण त्या 12 काठावर येतो. हा सगळा प्रवास केल्यानंतर त्या ज्या समेवर आपण येतो तेव्हा असं जाणवतं की हे जे शिकलो यांनी आपली स्पॉन्टेनिटी, जो प्राण आहे कलेचा, उत्स्फूर्तता. बालचित्रकलेमध्ये सगळ्यात मोठा इव्हेंट तो, फार महत्वाची उत्स्फूर्तता. त्याला काही घेणं नसतं ते की रेषा कुठे जात आहेत, रंग कुठे जात आहेत, नो वन इज बॉदर्ड अबाउट ॲट ऑल. कंपोजिशन काय, कलर स्कीम काय, त्याला व्हॉट एव्हर ही फील्स ऑनेस्टली तो त्या पद्धतीने रंगकाम करतो, रेखाकाम करतो. ही स्पॉन्टेनिटी जो कलेचा प्राण आहे, जो सुजाच्या पेंटिंगमध्ये दिसतो, जो मॅनमोहमध्ये दिसतो, जो संथाल फॅमिलीमध्ये दिसतो, अनेक चित्रकार आहेत, अनेक कलाकृती आहेत. प्रत्येकच चित्रकाराची, प्रत्येकच चित्रकृती श्रेष्ठ ठरत नाही, इट डिपेंड्स अपॉन द एनर्जी लेवल. तुमची ऊर्जा त्या क्षणाला किती कार्यरत आहे, इन्व्हॉल्वमेंट किती आहे त्यावर तुमचं ते सगळं, आणि त्याप्रमाणे एकाच चित्रकाराच्या अनेक चित्रांचं सौंदर्यशास्त्र हे बदलत राहतं. म्हणून आपल्याला काही चित्रकारच आवडतात, कारण काही आवडत नाही. माझं आहे असं होतं, कारण आपली आणि त्या कलावंताची टेलिपॅथी सुद्धा मॅच व्हावी लागते. प्रत्येक कलावंताचं, पहिले प्रत्येक कलाकृतीचं सौंदर्य तत्व हे व्यक्ती परत्व बदलत राहतं. स्पॉन्टेनिटी बद्दल मी बोलत होतो, ही उत्स्फूर्ततच आपण गमावून बसलेल्या या सगळ्या कला शिक्षणाच्या गदारोळात. ही जाणीव जेव्हा होते आपल्याला, तेव्हा असं वाटतं की नको ही बाराखडी, नको ही व्याकरण. आलं लक्षात? या कॉन्सेप्टनुसार कदाचित ते बोलत असावेत की नको. ही जी ऑनेस्टी आहे, हा जो थेटपणा आहे अभिव्यक्तीतला, हा बाधक ठरतोय, कला शिक्षण बाधक ठरतं या अभिव्यक्तीला. नैसर्गिक अभिव्यक्तीची कला अपेक्षित असते, त्यात ती या विचारातून कसं असावं.
टेस्ट अभिरुची ही डेव्हलप तुमच्या हळूहळू होत असते. जसजसं तुम्ही इंटरॅक्ट कलावंतांशी व्हाल कला प्रकार तशी तशी अभिरुची ही वाढत जाते. नेक्स्ट इंडियन एस्थेटिक अँड प्रायमरी इंडियन एस्थेटिक्स इज प्रायमरीली कन्सर्न विथ थ्री आर्ट्स पोएट्री म्युझिक अँड ड्रामा. हाउएव्हर स्कल्पचर अँड पेंटिंग आर ऑल्सो स्टडीड अंडर एस्थेटिक थिओरीज अँड पोएट्री इज द हायेस्ट फॉर्म ऑफ लिटरेचर. यामध्ये त्याला बोल्ड केलेलं आहे की ऍक्च्युली सगळं सौंदर्यशास्त्र हे नाट्य संगीत आणि साहित्य यांना अनुलक्षून डेव्हलप झालेलं आहे भारतीय विचारधारेमध्ये. आपण ते धरून बांधून गोसावी करतो आणि चित्रकले आणि शिल्पकलेला इम्प्लिमेंट करतो. त्यातल्या सगळ्याच टर्मिनॉलॉजी चित्र आणि शिल्पकलेला लागू होत नाहीत असं माझं म्हणणं नाहीये, पण बऱ्याचशा कॉन्सेप्ट या चित्र शिल्पकलेला त्यातल्या लागू होत नाही. त्या कोणत्या आणि काय यावर एक स्वतंत्र व्याख्यान पुढे आपण कधीतरी विचार करू. नेक्स्ट आर्ट इज नॉट व्हॉट यू सी बट व्हॉट यू मेक अदर्स सी. एखादा विषय एखाद्या चित्रकाराने घेतला आणि त्यांनी चित्रित केला तर तो विषय त्या चित्रकाराला कसा भावलेला आहे हे तो त्याच्या परिप्रेक्ष्यातून आपल्याला दाखवू इच्छितो आणि आपली दृष्टी त्या अनुषंगाने आपल्याला बदलती ठेवली पाहिजे. आपल्याला त्याच्या परिप्रेक्ष्यातून पाहायचं आहे. इतकी संमिश्र आणि जटिल प्रक्रिया आहे की यावर कोणी बोलतच नाही. टेक्स्टबुक फॉलो करणं आणि तासांप्रमाणे अभ्यासक्रम आटोपणं या पठडीने अनेक कला महाविद्यालयांमध्ये सगळं चाललेलं असतं की इतकी संमिश्र प्रक्रिया की आपला व्यक्तिगत अप्रोच त्या चित्राकृतीबद्दलचा चित्रविषयाबद्दलचा चित्रकाराचा अप्रोच हा कुठे तिथे कुठे मॅच होतोय की नाही आणि जिथे मॅच झाला तिथे सक्सेसफुल यू आर सक्सेसफुल दॅट व्हॉट एव्हर द पेंटर हॅज इंटरप्रिटेटेड इन हिज आर्ट वर्क द सेम काइंड ऑफ फिलिंग यू आर ऑल्सो एक्सपिरियन्सिंग. तुम्ही तो सायुज्यताल एक तत्वाला एक तानताली जे त्याला म्हणायचं तेच तुम्हालाही दिसत आहे तेच तुम्हाला ऐकलं. त्याला म्हणायचं काहीतरी वेगळं आणि तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवत आहे. इथे सौंदर्य तत्वाशी तुम्ही एकरूप होऊ शकत नाही. रसा ऑर द एस्थेटिक्स ऑफ एन आर्ट वर्क इज सँक्टम म्हटलेलं आहे गाभा आहे. कलाकृती सौंदर्य हा कलाकृतीचा गाभा आहे. मग माझ्या वेळेत म्हणून मी वाय एम डिस्कसिंग विथ यू की मला असं चिंतन मी करताना की बऱ्याचशा कलाकृती अशा आहेत जसं सुजाचं दाखवलं बऱ्याचशा कलाकृती अशा आहेत किंवा पिकासोची काही वर्क आहे त्या सौंदर्याचा काही लवलेट सुद्धा नाही आहे. मग त्या कलाकृती नव्हेत का? मी या कलाकृतीवर कोण बोलणार? या कलाकृतीचं रसग्रहण करणार कोण करणार? कसं करणार? सुंदर उत्तम उत्तम आदर्श चित्राकृती तुम्ही विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे आणल्या पठडीवाच रसग्रहणाची चार प्लेट तयार केल्या आणि त्यावर रुकून देणे ते लिहून काढायचं. पण एखादी कलाकृती अशी जे सौंदर्य तत्वाचा लवलेशही नाही विकृत म्हणू आपण ऍबस्ट्रॅक्ट अगली चलो असुंदर पण या कलाकृतीचं रसग्रहण कसा करायचं? लेट इट बी निगेटिव्ह. हा जो विचार आहे हा महत्वाचा आहे. हा जो विचार आहे अशा पद्धतीने विचार करणे हे पूर्ण चाकोरी सोडून जाणारा विचार आहे. चाकोरीप्रमाणे अभ्यासक्रम इम्प्लिमेंट करणं हा एक विचार. चाकोरीला थोडं सोडून वेगळ्या अँगलने विचार करणं हा वेगळा. यातून याचा मूळ उद्देश हा की आपलं चिंतन सुरू होतं. यांनी प्रत्येकांमध्ये बरवे दडलेले आहेत प्रत्येकांमध्ये कोरते दडलेले आहेत आपण त्यांना बाहेर काढत नाही हा एक महत्वाचा भाग आहे. आणि नॉट नेसेसरी दॅट व्हॉट एव्हर यू राईट ऑर एक्सपेक्ट शुड बी पब्लिश्ड. आपलं चिंतन फार महत्वाचं असतं. अशा अनेक डायऱ्यांतूनच थोडा कॅनव्हास जन्माला आलेला आहे ना. तेव्हा की त्यांना कल्पना नव्हती की असं कधीतरी पुस्तक होईल. हे चिंतन अस्सल चिंतन आहे. लेख लिहिताना आम्ही लिहितो अनेक संदर्भ वापरावे लागतात पण त्यातले बरेच लेख असे असतात की ज्यात प्युरिटी असते विचारांची त्यात उत्स्फूर्तता असते ते लेख खऱ्या अर्थाने समाधान देणारे असतात. या लेखांमध्ये अनेक संदर्भांचा गदारोळ आहे किंवा संदर्भांची जंत्री आहे ते लेख इतकेसे समाधान देत नाही. सौंदर्य तत्व फक्त चित्र आणि शिल्पापुरतं मर्यादित नाही आहे तर दैनंदिन जीवनामध्ये सौंदर्य तत्व आहे हे जाणवायला पाहिजे हे जाणवून द्यायला पाहिजे तर त्या खरा तर त्या अभ्यासक्रमाचं उद्दिष्ट साध्य होत आहे. रसा ऑर द एस्थेटिक्स ऑफ एन आर्ट वर्क इज इट सँटम हा गाभा म्हटल्या द ऋग्वेदा मेन्शन्स रसा. इट इज रेपिटेडली एम्फसाइज दॅट द सब्जेक्ट मॅटर इज अनइम्पॉर्टंट.
What really matters is the artistic treatment or the manner in which the subject is expressed. भूपेन भक्तरांची चित्र आहे, सुधीर पटवर्धनांची चित्र आहे, आणि किती नावं घ्यावी, प्रत्येकांचा वेगळा बाज आहे. सौंदर्य तत्व फक्त भरतमुनींचं रससूत्रामध्ये, सौंदर्य तत्व इझम मध्ये पण आहे. इझमची उत्पत्ती का झाली, कारण त्या समूहाला ते कळलं की ती विचारधारा, नवीन विचारधारा अपेक्षित आहे. प्रत्येक इझमचं एक स्वतंत्र सौंदर्य तत्व आहे, विचार मूलगामी विचार, त्या मूलगामी विचार त्या इझमच्या मागे आहे आणि त्यातून त्या इझमची निष्पत्ती झालेली आहे. हे सगळ्या चर्चेला जावं. आणि मॅटर इज व्हॉट रिअली मॅटर्स इज द आर्टिस्टिक ट्रीटमेंट ऑर द मॅनर इन विच द सब्जेक्ट इज एक्सप्रेस्ड. ज्या पद्धतीने तो विषय कलावंत अभिव्यक्त करतो, त्या अभिव्यक्तीची पद्धत महत्वाची, ती अभिव्यक्ती महत्वाची आहे, विषय महत्वाचा नसून. मग जेव्हा अशा कलाकृती आपण बघतो, पिकासोचं गोल शिल्प घ्या, फार सुंदर, बेस्ट आउट ऑफ वेस्ट असं आपण म्हणून त्या शिल्पाकडे बघताना, ज्या काही उरलेल्या वस्तू होत्या किंवा ज्या नैसर्गिक वस्तू होत्या त्यांचं इम्प्लिमेंट त्यांनी त्या शिल्पामध्ये केलेलं आहे आणि घडवलं सुंदर शिल्प. विषय महत्वाचा नसून विषयाबद्दल कलावंतांचा असलेला अप्रोच आणि ज्या कशा पद्धतीने तो मांडणी करतो हे महत्वाचं आहे. नेक्स्ट, इम्परफेक्शन इज ऑल्सो ब्युटिफुल. हू सेज दॅट ऑल द टाइम यू शुड बी परफेक्ट ऑनली. कधी कधी इम्परफेक्शन मध्येही सौंदर्य असतं. कधी कधी काय, हो कधी कधी म्हणजे प्रत्येकच वेळेस नसतं. ते स्केचेस करतो आपण, 10-12 स्केचेस केल्या, 15-20 स्केचेस केल्या, प्रत्येकच स्केच सुंदर आणि उत्तम होईल, नॉट शुअर. आणि ज्या वेळेस ती ऊर्जा कार्यरत असते, जेव्हा तुम्ही कलाकृतीमध्ये कला निर्माणामध्ये मग्न असता, इतका निजी अनुभव असतो तो, इतका इतकी स्वांग सुखाय प्रक्रिया असते की त्यावेळेस कुठले अभिनिवेश नसतात. जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही कार्यरत असता, जेव्हा कॉशस असता, तेव्हा कृत्रिमता येण्याची शक्यता असते. म्हणून तुमच्या त्या व्हिडिओ क्लिप्समध्ये त्या मुलीच्या ज्या अनुभवती त्या ऐकल्या किंवा 2-3 जणांच्या अजून विचार ऐकले, निसर्ग हा तर सगळ्यात मोठा आणि मुख्य प्रेरणास्रोत आहे कलावंतांसाठी. निसर्गाला आपण काहीही स्थान दिलेलं नाही. म्हणजे कला अभ्यासक्रमामध्ये जेव्हा तुम्ही सौंदर्यशास्त्र शिकवता, 2-3 चॅप्टर नेचरवर आधारित करा की हाऊ नेचर इन्स्पायर्स आर्टिस्ट, यावर 1-2 हे द्या. अनेक पुस्तकांचा त्यात समावेश करा, अनेक पुस्तकांमधली सुंदर उतारे आहेत त्यांचा समावेश करा. किंवा महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा सत्र घ्या की ज्यामध्ये पुस्तकात आणि त्यातले उतारे आहेत ते मुलांना अभिवाचन करायला सांगा आणि त्याच्यावर चर्चा प्रक्रिया. फॉर्च्युनेटली भारतीय विद्यापीठाला मी शिकवताना त्यांच्या सिलेबसमध्ये खूप सुंदर डिझाईन केलाय, MFA ला, स्पेशली BFA लास्ट इयरला, की विद्यार्थ्यांनी एकत्र यावं आणि पर्पजली डिबेट्स घेऊन आले की चित्रकला श्रेष्ठ की शिल्पकला श्रेष्ठ. आणि यावर शिल्पकला विभाग आणि चित्रकला विभाग यांनी दोघांनी आपापली मतं प्रदर्शित करावी. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटामध्ये असतं ना कलगी तुराचा सामना, त्यासारखं. आणि याचे हे वाद झालेले आहेत. लिओनार्डोचे आणि मायकल एंजेलोचे फार सुंदर वक्तव्य आहे याच्यावर की चित्र श्रेष्ठ की शिल्पश्रेष्ठ. कलाकृतीचं तात्विक विवेचन, फिलॉसॉफिकल एक्सप्लेनेशन हा फार महत्वाचा प्रांत आहे. कला समीक्षण हा तर त्यानंतरच आहे. का MFA ला कला समीक्षण शब्द डिझाईन करून दे, सब्जेक्ट डिझाईन करू दे, फक्त हिस्ट्री ऑफ आर्ट आणि एस्थेटिक्स याच्या पलीकडे आर्ट क्रिटिसिझम MFA ला द्या. सैद्धांतिक विषयावर जेवढं चिंतन होईल तेवढं फायदेशीर राहणार आहे. प्रॅक्टिकल आपण करतोच आहोत, त्याबद्दल काही वाद नाही. किंवा तंत्र, टेक्निकल आस्पेक्ट ऑफ व्हिज्युअल आर्ट, एवढ्या विचाराला धरून सुद्धा एक सेशन होऊ शकतं. प्रकाश चित्रण हे फार सुंदर पुस्तक, आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू टू जॉट डाऊन द नेम, प्रकाश चित्रण म्हणून फार सुंदर पुस्तक अलीकडे माझ्या वाचनात आलेलं आहे. आणि त्याच्यावर जरी ते पुस्तक छायाचित्रणावर असलेलं, आय एम सॉरी, फोटोग्राफीवर अवेलेबल, फोटोग्राफीबद्दल असलं तरी त्यातली जी चर्चा आहे ती प्रामुख्याने व्हिज्युअल आर्ट्सबद्दल आहे, ललित कलांबद्दल आहे, सादरीकरणाबद्दल. तंत्र यावर इतके सुंदर बोललेले केशव बापू गोडबोले हे ऑथर आहेत त्याचे. आणि
गोनी दांडेकरांनी प्रस्तावना लिहिली त्या पुस्तकाची, फार सुंदर पुस्तक आहे. पुण्याला नॅशनल फोटो जिंको प्रेस मध्ये तुम्हाला त्याची प्रत मिळेल. फार सुंदर, म्हणजे इतकं सुंदर पुस्तक आज तक माझ्या पाहण्यात आलं नाही. एवढ्या आकाराचं आणि एवढी जाडी असलेलं, काय सुंदर पद्धतीने अभिव्यक्त केलेलं आहे. शब्दांचं सौंदर्य बघा, अभिव्यक्तीतलं सौंदर्य बघा. केवळ चित्रशिल्पांवर अवलंबून राहू नका. सौंदर्य तत्व अनुभवण्यासाठी सगळ्या ललित कलांची कास धरणं हा एकमेव आपल्याला उपाय आहे. आणि जशी जशी सौंदर्याची जाण आपली वाढत जाते, तसा तसा प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्याला आपल्या कलाविष्कारांमध्ये त्याची प्रचिती येत जाते. अनेक अनुभूती अशा असतात की ज्या शब्दातीत असतात, शब्दांसुद्धा व्यक्त करता येत नाही. ज्ञानेश्वरांच्या उभ्या घ्या, किती सुंदर आहेत की दावी अरूपाचे रूप, अरूपाचे रूप दावीन असे काहीतरी फार श्लोक, किती सुंदर आहेत त्या. अनेक म्हणजे मुख्य म्हणजे सांगायचं तर साहित्य सगळ्या कलांचा आधार, सगळ्या कलांचा प्रेरणास्रोत साहित्य आहे. साहित्य आहे, गद्य आणि पद्य यांची कास धरा. इम्परफेक्शन इज ब्युटिफुल. अनेक कलाकृती मायकेल एंजेलोनी अर्धवट सोडल्या, बऱ्याचशा आहेत. आणि स्पेशली आय एम सॉरी नॉट मायकेल एंजेलो, रॉदिन, रॉदिनने म्हटलेलं आहे की कलाकृती शिल्पाकृती अर्धवट सोडणं हे यात सुद्धा गंमत आहे. आणि रॉदिन रोदा जर तुम्हाला खरं समजून घ्यायचं असेल तर शांताराम पारपिल्लेवारांची कादंबरी वाचा. त्यात मीडियमबद्दल इतकं सुंदर सांगितलेलं आहे की मातीचा स्पर्श आणि बालझ्याकची कॉन्सेप्ट, बालझ्याक कादंबरीकार होता, साहित्यिक होता, दिसायला फार सुंदर नव्हता. सुंदर बालझ्याक घडू शकला असता हृदय, पण ज्याला त्याला बालझ्याक जसा अभिप्रेत होता तसाच त्यांनी घडवला. आणि बालझ्याकची हिस्ट्री काय, कॉन्सेप्ट काय, निर्मिती त्याची कशी आहे. मी तिला हृदय शिकवत असताना मी तेव्हा कादंबरी घेतली ती पारपिल्लेवारांची हृदयाची आणि ती पूर्ण वाचून काढली. भाव विभोर झालो, गद्गद झालो. आणि अशा अशा क्षणाला असं वाटते की खरं, बाकी सगळं खोटं आहे, सब झूट आणि हेच काय ते खरं. अशा पद्धतीने ही इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, ती ऑनेस्टी पाहिजे. आणि सगळ्यात मेन म्हणजे लीनता. एखादा वृक्ष लवतो मलाभाराने आणि पुष्पभाराने, तर त्यासारखी आपली अवस्था असली पाहिजे की अजून काही कळत नाही. आता जे सुरुवात, वी हॅव जस्ट स्टार्टेड, हा जो अपूर्णतेचा भाव आहे हा पूर्णत्वाकडे नेतो आपल्याला. नेक्स्ट, अशा पद्धतीने सौंदर्यशास्त्राबद्दलचं जे महत्वाचं विवेचन आहे. आणि त्यातही प्रामुख्याने आय वुड लाईक टू कन्क्लूड द पार्ट बाय मेन्शनिंग द टॉपिक्स ऑफ एस्थेटिक्स. सिलेबस मध्ये जे आपण एक घातलेलं समरांगण सूत्रधार, बरोबर, समरांगण सूत्रधार असताना की स्थापत्याविषयी आहे, चित्रकलेत काय काम याचं, बरोबर. समरांगण सूत्र असतं आदर्श स्थपतीची लक्षणे, स्थपती म्हणजे आर्किटेक्ट, त्यांनी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. ऍक्च्युली समरांगण सूत्रधाराविषयी जेव्हा विरकर सौंदर्यशास्त्र पुस्तकामध्ये लिहितात, ते हे सजेस्ट करतात की जी एका आदर्श आर्किटेक्टला जे गुण अभिप्रेत आहेत तेच एका चांगल्या चित्रकाराला सुद्धा असले पाहिजे. एस्थेटिक्स या विषयाचा जो सिलेबस डिझाईन झालेला आहे त्यावर पुनर्विचार व्हावा. काही मुद्द्यांमध्ये ऍडिशन व्हायला पाहिजे आणि त्यानुसार. आणि महत्वाचे म्हणजे बाब की हा विषय महाराष्ट्रात शिकवला जातो. ऑब्व्हियसली अध्यापक त्यांची मातृभाषा मराठी असल्याने मराठी शिकवतात, पण महाराष्ट्रात काही इतर भाषिक सुद्धा विद्यार्थी येतात, काही इतर राज्यातून येतात, क्वचित इतर देशातूनही येतात. कला इतिहास आणि सौंदर्यशास्त्र या विषयांची टेक्स्ट बुक्स हे फक्त मराठीत आहेत. आय वुड लाईक टू मेन्शन इट, टेक्स्ट बुक. इतर पुस्तकं या विषयावरची हिंदी इंग्लिशमध्ये आहेत, पण प्रामुख्याने टेक्स्ट बुक हे मराठीत आहेत. भाषिक अडचण हा महत्वाचा भाग आहे. इतर या मुलांना या विषयाच्या अध्ययनासाठी त्यांना नोट्स प्रोव्हाइड करायला लागतात, ते कलेक्ट करत बसतात, गोळा करतात. इतके वर्ष झाले या विषयाचं अध्यापन होत आहे, पण कोणीही अजून विचार केला नाही की इंग्लिश मराठीत तर हा विषय आहेच, पण हिंदी आणि इंग्लिश मध्ये सुद्धा हा अभ्यासक्रम अनुवादित व्हायला हवा. हा महत्वाचा विचार आहे. या व्यतिरिक्त अनेक प्रश्न आहेत की जे अनुत्तरित आहेत, ज्याचा वेध घ्यायला पाहिजे. आणि संस्कृत बद्दल माझा मी अधोरेखित करतो की तुम्ही बाहू मनातला काढून टाका, कारण साहित्यामध्ये इतक्या सुंदर सुंदर प्रेरणा आहेत
की ज्या वाचून आपल्याला चित्रनिर्मितीसाठी किंवा चित्र शिल्पनिर्मितीसाठी आपण उद्युक्त होतो. मग साहित्या दृष्टीने चित्र करायची की स्वनिर्मित चित्र करायची हा एक भाग आहे. काही काहींना विशेष पुरण्यासाठी काहीतरी आधार लागतो. अनेक चित्रकार आहेत भारतीय परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये की औंच म्युझियम जेव्हा स्पेशली बघता तर पुराणांवर आधारित त्यांनी चित्र काढलेली आहे. पुराणातले विषय जर आपल्याला माहीत नसतील तर चित्रांचं रसग्रहण अपुरं ठरतं. या विषयाच्या अनुषंगाने जे जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करावा असं मानस मी या क्षणाला व्यक्त करतो. आणि सौंदर्य याविषयी आपले व्यक्तिगत विचार काय आहेत किंवा इतरांनी काय म्हटलेलं आहे याचा तुम्ही अभ्यास करा. सौंदर्य तत्व म्हणजे काय, कारण त्या पद्धतीने जर मी लेक्चर घ्यायला लागलो तर अजून एक दोन तास आरामात जातील. परत ते मला तसं करायचं नाही आहे, कारण मला फक्त विषयाचा गाभा तुमच्या पुढे ठेवायचा आहे की अभ्यासक्रम काय आहे, अपेक्षित काय आहे, अध्ययनाची पद्धत कशी असायला हवी आणि अध्यापनाची पद्धत कशी असायला हवी. या अनुषंगाने तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला निश्चितच त्यांचं स्वागत आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया विचारा, यथाबुद्धी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. मला एक प्रश्न होता म्हणजे की आता आपण अवघड झालेलो आहोत ऑनलाईन करताना होते, त्यामुळे ते समोर रसग्रहण करता येतो किंवा आपल्याला ते कळलं की आता मी हे रसग्रहण करतो ते आपण म्हणजे अज्ञात असताना आपल्याला कळत नाही, आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो. पण असा तो एक प्रश्न आधीपासून मला आहे की आपण कलाकार झाल्यावरती जेव्हा कलाकार नसतो एक विद्यार्थी असताना किंवा शाळेत असताना कला महाविद्यालयात नसतो त्यावेळेला आपण ते चित्र जेवढ्या पद्धतीने एन्जॉय करत असतो पण जे आपल्याला अज्ञान असताना आपण ओळख चित्राची जी मजा घेत होतो तर याच्याबद्दल काही लिहिलेलं किंवा याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल काय करेक्ट. लहानपणी बघितलेली एखादी कलाकृती आणि आपण बौद्धिक दृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर किंवा तथाकथित कला शिक्षण घेतल्यानंतर त्याच कलाकृती कडे बघताना आपला आपला असलेला असलेला अप्रोच किंवा आपली असलेली दृष्टी यातला भेद काय, तर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही भेद आहेत त्यामध्ये. माझ्या दृष्टी व्यक्तिगत मत असं आहे की पाहिल्यानंतर त्याचा जो प्युअर एसेन्स असतो तो लहानपणी आपण एन्जॉय करतो. जो कला शिक्षण घेतल्यानंतर बघताना तो प्युअर एसेन्स जो आहे तो कुठेतरी डिस्टर्बिंग असतो, कारण आपलं त्यातलं टेक्निकल नॉलेज आपल्याला त्यात आलेलं असतं बरोबर. पण कधी कधी मोठं झाल्यानंतर आणि कला शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक सप्तू येऊ की पाहणाऱ्याच्या परसेप्शनवर ते अवलंबून आहे की तो ते आपलं अवैध क्षणभर बाजूला ठेवून आपण निखळ दृष्टीने ती कलाकृती पाहायची की ते पॅरामीटर्स लावायचे, इट्स अप टू यू. कारण आपण तेवढं सजग झालेलो असतो, सजग होण्यापूर्वीची अवस्था आणि सजग झाल्यानंतरची अवस्था ऑब्व्हियसली यात चेंज असणारच आहे. पण कलाकृतीकडे पाहण्याचा जो अप्रोच आहे, जी दृष्टी आहे, ती किती निखळ आणि नितळ असायला पाहिजे, असे अनेक कंगोरे आहेत. असे जसे हे जे प्रश्न येतात मनामध्ये, हे प्रश्न काय येतात, कारण चिंतन चाललेलं अव्याहत अव्याहत या अव्याहत चिंतनातून एक नाही अनेक प्रश्न येतात आणि काही प्रश्न अनुत्तरितही राहतात, काही प्रश्नांची उत्तरं मिळतात.
ही जी विचार प्रक्रिया आहे, म्हणजे एखाद्या खेड्यामध्ये जसं ते काय गुरं असतात गाई बैल, ते अन्न घेतात आणि हळूहळू रवंत करत बसतात. मायनूट ऑब्झर्वर असेल तर तो बैल गळ्याचा घास लिटरली तो तोंडात येताना दिसतो त्याच्या गळ्यातून, आणि मग तो आरामात त्याला रवंत करतो आणि परत तो जेवण सुरू करतो. अशा पद्धतीने हे जे विचार जे प्रश्न येतात हे शांत एकांतात बसून याच्यावर परत चिंतन मनन करून याची आपली आपली उत्तर शोधावी, हे मला जास्त सजेस्टिव्ह वाटेल. ऑब्व्हियसली तो अप्रोच आणि कला शिक्षण घेतल्यानंतरचा अप्रोच यात ड्रास्टिक फरक असतोच. पण हेच म्हणतो मी, समटाईम द ग्रामर बिकम्स द बॅरियर, कलेतलं व्याकरण हेच कधी कधी अडचण ठरतं. आणि हे लहान मुलांच्या चित्राकृतींमध्ये आपल्याला असं अडचण दिसत नाही, फार प्रांजळपणाने निखळपणाने उत्स्फूर्तपणे ते अभिव्यक्त होत असतात. आणि ही अभिव्यक्ती आपल्यामध्ये मिसिंग आहे, म्हणून तर पिकासो म्हणतो ना, इट हॅज टेकन माय होल लाईफ टू लर्न टू ड्रॉ लाईक अ चाइल्ड, आय एम मिसिंग दॅट स्पॉन्टेनिटी समवेअर समहाउ एनी हाउ. मग हे जे त्याची हे जे ही जी त्याची अस्वस्थता आहे, हे जे त्याचं असमाधान आहे, याविषयी चिंतन व्हायला पाहिजे. असे अनेक विचार आहेत आणि कलाक्षेत्रात कुठलंच एक विधान सर्व काळात सत्य राहील असं वाटत नाही. स्थळ काळ परिस्थिती परत्वे त्याचे अर्थ आणि संदर्भ बदलत जातात आणि त्या अनुषंगाने त्यावेळी त्यासाठी जो जाणकार वर्ग आहे, जाता जाणता वाचक श्रोता, त्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा निरंतर रुंदावर ठेवणं हेच त्याच्यावर त्याच्यावरचा एक चांगला रामबाण उपाय होईल. दिस इज व्हॉट आय मीन. यस सर, मगाशी बोलताना एक विषय तुम्ही शिकला होता की सौंदर्यशास्त्र हे वास्तववादी चित्र चित्रांना जास्त चपकल असत आणि अमृत चित्र किंवा समाधान चित्र करायला ते कितपत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, बसतो तर कसं बसतं आणि नाही बसत तर का नाही बरोबर. उदाहरणार्थ आता भारतीय सौंदर्यशास्त्राचा जो सिलेबस आपण शिकतो त्यामध्ये विभाव अनुभाव व्यभिचारी भाव आणि स्थायी भाव रससूत्राच्या अनुषंगाने रविवर्माचं एखादं तुम्ही चित्र घेतलं, फॉर एक्झाम्पल असं चित्र जे एखाद्या पुराण कथेवर आधारित आहे बरोबर, तर त्यामध्ये हा रससूत्र अप्लिकेबल आहे कारण ते तुम्हाला विभाव दिसतोय. विभाव म्हणजे कारण, कारण ती दुष्यंताला ती शकुंतला बघतीये तेच एक चित्र घेऊ, हे हा तो विभाव आहे कारण आहे. अनुभव तिच्यामध्ये रती जागृत झालेली आहे त्याचा परिणाम. व्यभिचारी भाव तिचे क्षणभर अंग रोमांचित होतं बरोबर, हा झाला व्यभिचार. आणि स्थायी भाव काय, तर तिच्यामध्ये त्याच्याविषयी असलेलं प्रेम. ही सगळी टर्मिनॉलॉजी त्या रिअलिस्टिक पेंटिंगला लागू होते, पण तेच एखादं तुम्ही कोलतेलचं किंवा अजून कृष्णा रेड्डीचं प्रेम घ्या, तर कंटेम्पररी आर्टिस्ट कुठल्या कोणाला कोणाचं पेंटिंग घ्या, तर श्रीकांत कदमांचं पेंटिंग घ्या किंवा अजून एक्सवायझेड असते, त्याला तुम्ही ते रसन सुद्धा कुठे अप्लिकेबल करणार, तिथे तुम्हाला रस भाव कुठे दिसतो, विभाव कुठे दिसतो, काही दिसत नाही तुम्हाला. म्हणून ह्या सगळ्या सौंदर्यशास्त्राच्या कॉन्सेप्ट आहेत, या रिअलिस्टिक पेंटिंगला जास्त चपखलपणे बसतात किंवा शिल्पांना जास्त अप्रोप्रिएट लागू होतात, तितके अमूर्त चित्रकलेला लागू होत नाही. इन्स्टॉलेशन आर्टमध्ये तुम्ही काय रससूत्राचा आणि इन्स्टॉलेशनचा संबंध घालणार मला सांगा ना तुम्ही. सौंदर्यशास्त्र कला प्रकार एवढा म्हणजे हा सगळा चढता आलेख आहे कला अभिव्यक्तीचा चित्रशिल्पांमधला, एवढा सगळा विस्तृत एवढा पट बघताना बघत असताना सुद्धा अजूनही तुम्ही त्या जुन्या सिलेबसला चिकटून आहात, ही म्हणजे कुठेतरी तळमळ आहे की सौंदर्याच्या कॉन्सेप्ट बदलते आहेत काळाप्रमाणे, सिलेबस सुद्धा बदला ना. इन्स्टॉलेशन आर्ट मधली ब्युटी काय आहे, त्यातलं सौंदर्य तत्व काय आहे, पहिले इन्स्टॉलेशन हुसेननेच केले ते वृत्तपत्र वगैरे काय जहांगीरमध्ये पसरून ठेवले होते ते पहिलं, ते नुसतं स्कॅटर्ड पेपर काय, व्हॉट काइंड ऑफ इन्स्टॉलेशन दिस इज, व्हॉट बीटी यू फाइंड इन दॅट, आलं लक्षात. म्हणून की पारंपरिक भारतीय सौंदर्य शास्त्रातली जी तत्व आहेत ती वास्तववादी चित्रकलेला चपखल बसतात, पण अमूर्त चित्रकलेला तितकीशी बसत नाही किंबहुना बसतच नाही असं मी म्हणेन. हे माझं व्यक्तिगत मत झालं, मला असं वाटतं. हा बरोबर,
हेच मिसिंग आहे ना सिलेबस. मग आपण इथे अपडेट स्वतःला अपडेट करायला पाहिजे ना. कला संचालनालय काय करताय किंवा अनेक कला महाविद्यालयात इतके वर्ष शिकवतायत, या क्षेत्रामध्ये इतके ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान आहे, वयोपरत्वे आणि ज्ञान परत्वे. माझ्यासारख्या अभ्यासकांचं मत एवढंच आहे की विद्यार्थी अनुषंगाने या ज्येष्ठांसमोर हा ही कमतरता ही मुलं त्यांच्या पुढ्यात ठेवणे आणि यांनी त्याच्यावर विश्लेषण करून यांनी सुंदर अभ्यासक्रम असलेली पुस्तक यांनी तयार करणं ही माझी विनंती आहे त्यांना. कारण 15 वर्ष शिकवताना हा या विचाराने अस्वस्थ होतो. या अस्वस्थतेतूनच माझा लेख जन्माला आला की सौंदर्यशास्त्राचं अध्ययन, प्रचलित अध्ययन आणि अपेक्षित अध्यापन 2010 अन्वयार्थामध्ये हा माझ्या लिहिलेला आहे. हा लेख जर तुम्ही शांततेत जर वाचला तर मला जे काही मुद्दे जाणवले ते तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचतील अशी मी अशी माझी इच्छा आहे, कल्पना करतो. एनी मोर क्वेश्चन? अजून कोणाला प्रश्न? त्यांची थेरी आहे, ज्याने ज्यांनी फोन केला होता आणि संपर्क केलाय त्यांना त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवरती ती पीडीएफ आणि त्यांच्या ईमेल आयडी वरती पाठवली जाईल. So nice of you. Thank you. प्रश्न न पडणं म्हणजे सर्वज्ञ तिचे लक्षण आहे. खूप छान प्रश्न. आय मस्ट अप्रिशिएट युअर क्वेश्चन. त्या लेखामध्ये मी एक स्वतंत्र यादी दिलेली आहे पुस्तकांची, ऑथर्स नेम, पब्लिकेशन नेम आणि टायटल ऑफ द बुक आणि स्पेशली ॲस्थेटिक्सवर आधारित. या लेखाचं प्रयोजन फार सुंदर मला त्यावेळेस खूप समाधान दिलं आहे लेखाने. खूप माझा प्रामाणिक आणि बालिश प्रयत्न म्हटला तरी चालेल, पण कुठेतरी ती अस्वस्थता असते की नाही असं व्हायला पाहिजे. आलं लक्षात? 100 times आय वुड लाईक टू रिपीट, आय डोंट क्लेम माय सेल्फ ॲज अन एक्सपर्ट, आय एम जस्ट अ टॉडलर इन दिस फील्ड. पण हे रांगत असताना जे काही मनात प्रश्न आले ते शब्द शब्दबद्ध करून ऑनेस्टली आय वुड लाईक टू पुट इन फ्रंट ऑफ द सिलॅबस कमिटी ऑर सो कॉल्ड एक्सपर्ट ऑफ दिस फील्ड, की ज्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे. तथाकथित ग्रुप स्थापल्या जातात, चर्चासत्र घडतात, संमेलनं घडतात, बौद्धिक होतात, अनेक सिम्पोझियम्स होतात, पण ते फक्त सिम्पोझियम म्हणूनच लिमिटेड राहतात. बट नो वन स्टार्ट्स ऍक्च्युअल वर्क, नो वन इज विलिंग टू स्टार्ट. प्रत्येकाला आपापल्या कोशात राहायला आवडतं, कोशांचे काम करणारे सुद्धा कोशात राहत नाही, तर इतरांची काय कथा. ही मोठी शोकांतिका आहे. आणि या प्रामाणिक भावनेनं जेव्हा तुझ्या समूहासारखे लोक असे उपक्रम घडवून आणतात तेव्हा खरंच भरून येतं अंतःकरण. आणि असं वाटतं की कुठेतरी ही ऑनेस्टी आहे आणि या ऑनेस्टीला आपण
सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे. आजच्या व्याख्यानाला इतकं सुंदर व्यासपीठ कणे मॅडमनी उपलब्ध करून दिली, विचारपीठ, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ज्येष्ठ चित्रकार चंदे सर, केशव कासार सर यांची उपस्थिती आजच्या व्याख्यानाला लाभली हा माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर अत्यंत आनंदाचा भाग आहे. आणि तुमच्यासाठी सगळे जाणते श्रोते ज्यांनी सहृदय त्यांनी माझ्या गोष्टी ऐकून घेतल्या. सहृदय ही फार सुंदर कॉन्सेप्ट आहे संस्कृत साहित्यामध्ये. सहृदय म्हणजे ज्याचा श्रोत्याचा आणि वक्त्याचा भावना जिथे एकत्र होतात, जे हृदयीचे ते हृदय जे म्हटलेलं आहे, हा भाव जिथे स्थापला जातो ती सभा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरते अशी माझी भावना आहे. आपण इथे बोलवलं आणि या विषयाविषयी मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल परत एकदा मी सगळ्यांचे आभार आहे. प्रश्न बरोबर आहे. या विषयाची इतरही भाषांमध्ये पुस्तकं आहेत, इंग्लिश आणि हिंदी मध्ये सुद्धा. बट आय हॅव डिलिव्हर्ड माय स्टेटमेंट स्पेसिफिकली अबाउट द टेक्स्ट बुक्स. पाठ्यपुस्तक जे या अभ्यास या विषयासाठी तयार केलेलं आहे ते फक्त मराठीत आहे, ते हिंदी आणि इंग्लिशमध्येही असावं. आणि या विषयावर आधारित हिंदी आणि इंग्लिशमध्ये अजून किती पुस्तकं आहेत याची तर मी मोठी भली मोठी यादीच त्या लेखामध्ये दिलेली आहे. फॉर अन एक्झाम्पल, मी 92 असताना हे पुस्तक माझी अजूनही ती प्रत माझ्याकडे आहे, जरा जर्जर झालेली आहे ती. पण 93 मी अभिनव कला महाविद्यालयात शिकत असताना गिरीकर सरांचं हे भारतीय सौंदर्यशास्त्राचं भाग 1 आणि भाग 2 ही पुस्तक, आय एम टॉकिंग अबाउट दिस बुक्स. नाही आहे, हीच खऱ्या अर्थाने जो अभ्यासक्रम अजूनही राबवला जातो त्यासाठी ही अधिकृत पुस्तकं म्हणून वापरल्या जातात. या विषयावर इतरांची पुस्तकं आलेली आहेत, इतर लेखकांनी लिहिलेली, पण त्याचा मूळ स्त्रोत जो आहे तो हा आहे. जसं आता दृककला मूलतत्व आणि आस्वाद, मूळ या पुस्तकाचा जो उद्गात आहे ते प्राध्यापक शांतीनाथ आरवाडे यांचं मूळ पुस्तक आहे, यांनी लिहिलेलं आहे. या पुस्तकाला आधार धरून इतरही लेखकांनी त्याच्या सुधारित आवृत्त्या काढलेल्या आहेत, पण मुख्य त्याचे उद्गाते जे आहेत ते शांतीनाथ आरवाडे, जे एके काळचे विवादाध्यक्ष होते, कला शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे, जे स्कूल ऑफ आर्टला.